नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आजचे हवामान अंदाज आपण बघणार आहोत। तोपर्यंत एक छोटीशी विनंती मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक कमेंट सबस्क्राइब नक्की करा, आणि जेणेकरून तुम्हाला भविष्यात असेच अपडेट मिळत राहण्यासाठी नोटिफिकेशन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ टाकतात अपडेट मिळत राहतील। बघा, उत्तर भारतात कडाक्याची थंडी व लाटेची शक्यता, यामुळे चार राज्यात जोरदार पावसाचा अलर्ट दिला आहे। तर आपल्याला ते चार राज्ये व जोरदार पावसाचा इशारा व अलर्ट कुठे दिलेला आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे, व थंडी कुठे पडली आहे ते पण बघायचे आहे। तर मित्रांनो, कोणत्या राज्यात हा पाऊस पडणार आहे चला तर बघूया। सर्वात अगोदर मित्रांनो, आपल्याला हवामान अंदाज बघायचे आहे, चला तर चालू करूया। बंगालच्या खाडीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे, जो सोमवारी मोठ्या दाबाच्या पट्ट्यात बदलण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुढील चार दिवस या भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची संकेत दिसत आहे। मित्रांनो, बंगालच्या खाडीवर कमी दाबाचा पट्टा झाला आहे, त्यामुळे सोमवारी मोठ्या दाबाच्या पट्ट्यात बदलण्याची शक्यता दाट वर्तवल्या जात आहे। यामुळे पुढील चार दिवस तामिळनाडू, पाँडिचेरी, केरळ आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। तर उत्तर भारतात यावेळी आणखी कडाक्याची थंडी पडू शकते, तसेच थंडीचीही लाट येऊ शकते, असे भारतीय हवामान शास्त्र विभागाने IMD ने संकेत दिले आहे। तामिळनाडूत मत्स्य विभागाचे मंत्री डी जयंकुमार यांनी म्हटले की पूर्व अंदाजानुसार खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बोटींना सुखरूप परत आणण्यासाठी सरकार पावले उचलत आहे। शनिवारपासून दक्षिण अंदमान समुद्र आणि दक्षिण पूर्व बंगालच्या खाडीलगतच्या क्षेत्रात कमी दाबाचा हा पट्टा तयार झाला आहे। पुढील 24 तासात हा पट्टा मोठ्या दाबाच्या पट्ट्यात बदलण्याचा अंदाज आहे। तो पश्चिम उत्तर पश्चिमेकडे जाण्याची शक्यता आहे आणि 2 डिसेंबरला दक्षिण तामिळनाडूच्या किनाऱ्यावर पोहोचण्याची शक्यता आहे। याच्या प्रभावामुळे तामिळनाडू, पाँडिचेरी आणि कराईकलमध्ये 3 डिसेंबरपर्यंत हलका पाऊस पडण्याची, गर्जनेसह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता दाट वर्तवली जात आहे। IMD ने ट्विट करून सांगितले की केरळच्या इडुक्की जिल्ह्यात बुधवारसाठी रेड अलर्ट जारी केला आहे आणि मच्छीमारांना 30 नोव्हेंबरपर्यंत मध्यरात्रीपासून समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे। तर तिरुवनंतपुरम, कोल्लम, पतनमथिट्टा जिल्ह्यासाठी 2 डिसेंबरसाठी ऑरेंज अलर्ट आणि अलप्पाजा, कोटेम आणि एनकोलम जिल्ह्यामध्ये याच दिवशी येलो अलर्ट जारी केला आहे। व भारतीय हवामानशास्त्र विभागाचे IMD महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की उत्तर भारतात यावेळी जास्त कडाक्याची थंडी पडू शकते, तसेच थंडीच्या लाटेची शक्यता आहे। हिवाळ्याच्या यापूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तर आणि मध्य भारतात किमान तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।